गडकरी यांनी काय उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय ते आपण ऐकलं. आत्ता आपल्या बरोबर आहेत आम आदमी पार्टीच्या उमेदवार अंजली दमानिया. दमानियाजी, काय तुमचं उत्तर आहे? तुम्ही आम आदमी पार्टी दररोज आरोप करते पण ते पुरावे देत नाहीयेत. हा थेट आरोप आता नितीन गडकरी यांनी केलाय, माझ्या विरुद्धचे आरोप पुराव्यांसकट सिद्ध करा, मी राजकारण सोडेन, हे आव्हान त्यांनी तुम्हाला दिलंय. नाही, मुळात मला ना अतिशय रागही येतो आणि खेदही होतो या गोष्टीचा की एवढा अमाप भ्रष्टाचार करून हे लोक असं बोलू कसं शकतात. की आजपर्यंत हे ते मला वाटतं 2 वर्षापूर्वी अनेक चॅनल्सच्या ओपन डिबेट्सवर, 1-1 तासाच्या डिबेटवरही ते म्हणाले होते की मी कुठच्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला असेल आणि तो उघडकीस आला तर मी राजकारण सोडून देईन, असं 2 वर्षापूर्वीही मी ऐकलं होतं. आणि त्याच्यानंतर पूर्तीचा घोटाळा मीही बाहेर काढला. अनेक मीडिया चॅनल्सनी जेव्हा दाखवलं किंवा एक नाही अनेक कंपनीज त्यांच्या आहेत, त्याचे जे डायरेक्टर्स आहेत ते अगदी ड्रायव्हरपासून सिक्युरिटी गार्डपासून आहेत, आणि हे सगळा भ्रष्टाचार आल्यानंतर त्यांना त्यांचा अध्यक्षपद सोडावं लागलं हा भाग वेगळा, पण ते काय त्यांनी विलिंगली सोडलं याच्यातला भाग नव्हता. आणि हे नेहमीच म्हणतात की मी राजकारण सोडायला तयार आहे, करायला अजिबात तयार आहे, तसं मला वाटत नाही. तर मी आज त्यांना ना तुमच्या चॅनलद्वारे पहिला चॅलेंज देते की उद्या सकाळी 11 वाजता गडकरी वाड्यावर मी माझी पहिली फाईल पाठवते. तर जर त्यांना ठीक वाटत असेल आणि त्याच्यात जर भ्रष्टाचार असेल, आणि ही फाईल मी IBN लोकमतकडेही देते, पोलीस स्टेशनलाही जाऊन देते, आणि IBN लोकमतनेही ते चालवण्याचा प्रयत्न करावा, आणि पोलीस स्टेशनला जर ते योग्य वाटत असेल तर त्यांनी FIR करावा. अंजली दमानिया, तुम्ही खुलं आव्हान देताय नितीन गडकरींना की मी तुमच्याकडे पहिली फाईल पाठवते. किती पुरावे तुमच्याकडे नितीन गडकरींच्या विरोधातले? नाही, अशा 5 स्कॅम्सच्या तर आत्ता फाईल आहेत माझ्याकडे. इनफॅक्ट माझ्या हातात आत्ता सुद्धा पेपर्स आहेत. म्हणजे हे जर म्हणा तुम्ही मला म्हणालात ना, मी आत्ता गडकरींना पाठवायला तयार आहेत. की आणि या ज्या गोष्टी आहेत ना, की त्यांना त्यांचीच नाही जनतेला त्यांची लाज वाटेल की आपले नेते हे असे कसे. आणि अशा लोकांना जर निवडून पार्लमेंटमध्ये पाठवणार असेल ना, तर खरंच या राजकारणालाही आता काही अर्थ राहणार नाही. अशा लोकांना आता जनतेने बाहेरचा दरवाजा दाखवायला हवा. आणि खरंच कुठेतरी वाटत असेल की पार्लमेंट हे अतिशय एक मंदिर आहे आणि अशा मंदिरात अशा भ्रष्ट लोकांना बिलकुल पाठवून. अंजली दमानिया, तुम्ही म्हणताय की 5 प्रकरणातले पुरावे तुमच्याकडे आहेत नितीन गडकरींच्या विरोधातले. कधी तुम्ही पाठवणार हे पुरावे? कधी नेमके हे पुरावे नितीन गडकरींकडे पाठवणार किंवा त्यांच्यावर कारवाई होईल असे पोलिसांकडे हे पुरावे कधी देणार मग तुम्ही? जसं मी आता आपल्याला म्हटलं, मी उद्या सकाळी 11 वाजता गडकरी वाड्यावर माझी पहिली फाईल पाठवीन, 5 पैकीची पहिली. आणि त्यात जर त्यांना ठीक वाटत असेल की हो बाबा हा पुरावा पुरेसा आहे, तर त्यांनी 12 वाजेपर्यंत जाहीर करावं की मी राजकारण सोडत आहे. कारण त्यात माझाही एक स्वार्थ आहे. जर गडकरीने सांगितलं ना की मी राजकारण सोडतोय आणि मी पार्लमेंटमध्ये जाणार नाही, तर बरोबर 15 मिनिटाला मी सुद्धा आव्हान हे करून सांगेन की गडकरी लढत नसले तर मी सुद्धा निवडणूक लढणार, मला अजिबात स्वारस्य नाही, मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. असं 15 मिनिटाच्या आत मी जसं चॅनलवर त्यांचं हे बघेन त्याबरोबर 15 मिनिटाला मी सुद्धा असं जाहीर करेन की मी ही निवडणूक लढणार नाही, कारण मला त्याच्या पुढे काही लढायची इच्छाच नाहीये. अंजली दमानिया, तुम्ही मोठी बातमी देताय. तुम्ही म्हणताय की जर नितीन गडकरींनी उमेदवारी मागे घेतली, जर ते म्हणले की मी राजकारण सोडीन आणि मी निवडणूक लढणार नाही, तर तुम्ही सुद्धा नागपूर मधून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही? बिलकुल लढवणार नाही. म्हणूनच मी सांगते की पहिली फाईल मी उद्या 11 वाजता त्यांना पाठवते. 12 वाजेपर्यंत त्यांनी त्याचं उत्तर द्यावं, नाही तर त्याच्या पुढच्या शनिवारी मी दुसरी फाईल पाठवीन 11 वाजता. त्याच्या पुढच्या शनिवारी 12 वाजता सुद्धा मी त्याची वाट बघेन. असं दर शनिवारी येत्या निवडणुकीपर्यंत दर शनिवारी मी त्यांना एक फाईल पाठवेन. हिंमत असेल तर त्यांनी त्यांची उमेदवारी मागे करून दाखवावी मला. आणि मला तर खरंच आनंद होईल, कारण असे भ्रष्ट लोक कुठच्याही अँगलनी असे लोक तिथपर्यंत पार्लमेंट पर्यंत जाऊ नये. म्हणूनच मी आज निवडणुकीत उभे राहिले आणि हा लढण्याचा जो प्रयत्न करते तो फक्त आणि फक्त तेवढ्यासाठी आहे. ठीक, धन्यवाद अंजली दमानिया. तुम्ही म्हणताय दर शनिवारी गडकरींच्या घोटाळ्याची एक फाईल तुम्ही त्यांच्या घरावर देणार आहात, तुम्ही गडकरींकडे समोर त्यांच्या ती फाईल ठेवणार आहात, आणि जर गडकरींनी मान्य केलं की मी राजकारण सोडेल, तर अंजली दमानिया म्हणतायत की मी सुद्धा नागपूरमधून निवडणूक जी आहे लोकसभेची ही लढवणार नाही.